म्हादयचो विषय गोंया खातीर सोपलो, विजय म्हणटा गोंयान संद वगडायली, मुख्यमंत्री म्हणटा ऑल इज वेल. जिल्लो पंचायत वेंचणुकीक आयले वेगळे मोडण, एकामेकांक हरोवपा खातीर सगळेच खेळटात सूड बुद्धीचे राजकारण. निमण्या दिसा 350 उमेदवारांनी दाखल केली उमेदवारी. सारजोरा केबलिंगाचे काम चालू असताना झालो मजेशीर अपघात. रेल्वेन ओढीत व्हरूनय मोठ्या नशिबान वाटावले कामगार. राष्ट्रीय पंगडात जागा मिळवूक नाशिल्ल्यान फुटबॉल खेळगडो लेनीन उक्तायली खंत. अधिकाऱ्या सावन सगळ्यांकूच धरले जबाबदार. येवकार, हांव सुशांत गावस, पळयात खबर विस्तारान. म्हादयचो बोवाळ दिसान दीस वाढत चालला. म्हादयच्या विषयावेल्यान लोकांचे लक्ष घुंडावपा खातीरच सरकार जिल्हा पंचायत वेंचणूक घेता. गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसायन आरोप केला, पूण मुख्यमंत्री म्हणटा ऑल इज वेल. कळसा बांडुरा प्रकल्पा खातीर कर्नाटक सरकारान तांच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे गोवा फॉरवर्ड म्हणटा. तशेंच म्हादयच्या विषयात कर्नाटकाचे काम आडून धरपा खातीर गोंय सरकारान दाखल केल्ली याचिका 2 मार्चाकय भायर मारिल्ल्याचे ताचे म्हणणे. तशेंच म्हादय लवादाचो निवाडो अंमलांत हाडपा खातीर कर्नाटकान हालचाली सुरू केल्यात. पळयात म्हादयचेर विजयाचो युक्तिवाद. आज कर्नाटकान आपले बजेट प्रेझेंट केल्ले, आनी ह्या कर्नाटकाच्या बजेटान 500 कोटी रुपयाचो एक प्रिलिमिनरी प्रोविजन म्हादय ड्रिंकींग वॉटर प्रोजेक्टाक आनी कळसा बांदुरा कॅनला खातीर केल्ले आसा. ही ऑर्डर काल अपलोड झाली, काल रातची 8 वरांचेर. जी ऑर्डर हांवें तुमकां दिल्ली आसा, गोंयचें इंटरलोकेटीव पिटिशन आशिल्लें 3498/64 ऑफ 2020. इट वॉज डिस्पोज ऑफ ऑन द 2nd of March. आज आमी 5 मार्चाक आसा आनी ती अपलोड जाल्या काल रातच्या 8 वरांचेर. त्या ऑर्डरीन कितें ताजो सारांश कितें आसा? एक म्हणल्यार आमचें इंटरलोकेटरी पिटिशन वॉज नॉट इवन एंटरटेन्ड. जें आमी म्हणटात न्ही की जालें अशें जालें आनी हें जालें, तें कांय जावंक ना. तें एंटरटेन पसून करूंक ना आनी इट हॅज बीन डिस्पोज ऑफ. आमचो सरकार इज पार्ट ऑफ अ व्हेरी बीग कॉन्स्पिरसी म्हादय विकपाक. आनी हे जिल्हा परिशदेच्या इलेक्शनान आनी हे कोरोना व्हायरसान हे बोवाळान म्हादय आमची अशीच ना वतली. आतां तो कसो तें आडायतलो, कसो आडायतलो तो, कोणा कडच्यान आडायतलो? प्रश्न असो जाता की बीजेपी, गोंयचे बीजेपीची पोटन्सीची टेस्ट ही, की गोंयचे बीजेपीक सेंट्रल गव्हर्मेंट खाता काय तांकां कुत्रोय खायना दिल्लीक, ही टेस्ट आज सिद्ध जातली. म्हादयच्या विषयाचेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत कितें म्हणटा तें पळयात. ताजेर म्हजे कांयच म्हणणें ना, ते कर्नाटकाचो विशय आसा, पण आम्ही जिंकतले हे म्हाका परत परत हांव रिपीट सांगत आसा. काय हरकत ना, ऑर्डर कॉपी ऑलरेडी मेळ्या म्हाका. ऑर्डर कॉपी विच इज इन अवर फेवर. रन फॉर म्हादय मोहिमे खातीर प्रोग्रेसिव्ह फ्रंटान सरकारा कडेन परवानगी मागलेली, पूण तांणी ती न्हयकारली अशें प्रज्वल सकरदांडेन सांगले. सो म्हादयचो हो इशू जितलो सिरियस घेवपाक जाय आशिल्लो तसो गोंयकारांनी घेवं ना अशें हांव ठळकपणान म्हणटा. आनी गोवा गव्हर्मेंटानूय तितले जरी ते म्हणटात की ते सिरियस आसा तशें आमकां दिसना. ही द कर्नाटका गव्हर्मेंट वेंट अहेड वीथ डुईंग वॉट एवर दे आर डुईंग. सो हो इश्यू इतलो सिरियस आसून सुद्दां गोवा गव्हर्मेंट कित्याक हो सिरियसली घेना, गोंयकार कित्याक सिरियसली घेना, हाजेर म्हाका प्रश्न गोंयकारांक विचारपाक जाय. एवरीथींग इज गोईंग अगेन्स्ट गोवा गव्हर्मेंट. गोवा गव्हर्मेंट म्हणण्या पेक्षा अगेन्स्ट द स्टेट, आमच्या अगेन्स्ट, गोंयकारांच्या अगेन्स्ट चल्ला मोठे षडयंत्र चल्ला. आणि त्या षडयंत्रान परत एकदा हांव म्हणटा की आमचो मुख्यमंत्री सुद्धा इन्वॉल्व्ड आसा, ना जाल्यार प्रॉपर ॲडवोकेट अपॉइंट करतले आशिल्ले, जो गोंयचो बाजू मांडटा असो ॲडवोकेट अपॉइंट करतले आशिल्ले. पणजीच्यान मुखेल खबराकार ग्लेन कोस्ता, व्हिडिओ पत्रकार श्याम चारी आणि अमर चावरिया. आता घेऊया जिल्हा पंचायत वेंचणुकी पहिलीच्या घडणुकांचो वेध. पळोवया जिल्हा पंचनामा. अर्ज भरपाच्या निमण्या दिसा 350 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आम आदमी पार्टीच्या ऐश्वर्या फेर्नांडिसान कोलवेच्यान उमेदवारी भरल्या. दवल्लेच्यान काँग्रेसीच्या मुर्तुजा कुकरनरान उमेदवारी अर्ज भरल्या. जाल्यार तांच्या विरुद्ध अब्दुल शेख, फ्लोरानियो फेर्नांडीस आणि सुकुरू गोमसान अपक्ष उमेदवारी भरल्या. गिरदोलीच्यान भाजपाच्या संजना वेळीपान अर्ज दाखल केला.
जाल्यार तिच्या विरुद्ध मीनाक्षी गावकर अपक्ष उमेदवारी दाखल केल्या. काँग्रेस, भाजपा, आम आदमी पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनी ब्रेस्तारा, तालिगाव, सांताक्रूज, सांतांद्रे आणि कुंभारजुव्यावेल्यान उमेदवारी दाखल केली. बोरी, कवळे, उजगाव, खांडेपार आणि शिरोड्याच्यान भाजपा, मगो, आप आणि काँग्रेसीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. म्हापशे आणि बार्देशातल्यान अपक्ष आणि हेर बाकीच्या पक्षांनी ब्रेस्तारा उमेदवारी अर्ज दाखल केले. आपाचो फुडारी ऑलांसियो सिमोईस ब्रेस्तारा काँग्रेसीच्या वावुरप्या वांगडा दिसून आयलो. देखून ताणें आम आदमी पार्टी सोडली काय कितें ह्या विशीं लोक उलयताले. कुठ्ठाळेच्यान लुफिनो झेवियरान ब्रेस्तारा उमेदवारी दाखल केली. ह्या वेळार ऑलांसियो ताच्या वांगडा दिसून आयलो. ह्याच मतदारसंघातल्यान आनीक दोन उमेदवारी अर्ज भरल्यात. सांकवाळच्यान भाजपाची अनिता थोरात हिचो एकूच उमेदवारी अर्ज आयल्लो. मडगांवच्यान खबराकार संदीप तुयेकार, रमेश नायक राऊत, फोंड्याच्यान कृष्णा नायक, म्हापशेच्यान संदीप कामुलकार आणि पणजेच्यान व्हिडिओ पत्रकार अमर चावारिया. आता घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. जिल्हो पंचायत वेंचणुकीक वेगळेच मोडून आयला. सांकवाळे माविन गुदिनोच्या उमेदवाराक काँग्रेसीन तेको दिल्ल्यान सगळेच अजापीत जाले. दुसरी महत्वाची गजाल म्हटल्यार भाजपा कार्यकर्तो भावेश जांबावलीकरान रिवणच्यान अपक्ष उमेदवारी दाखल केल्या. आदलो आमदार किरण कांदोळकराचे बायलेनूय बिरेस्तारा अपक्ष उमेदवारी भरली. म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी आमचो ऑर्गनायजींग सेक्रेटरी आमचो जालो, टीव्हीचो जालो, अध्यक्षय आमचो जालो, पूण पार्टीन असंख्य लोक आहा. आयज असंख्य लोक आसलेल्या कारणान बारीक बारीक गोश्टी आसता. हांव सद्या कोणाक ब्लेम करिना, हांव टीव्हीच्या आमदाराक ब्लेम करतां जो जबरदस्ती आमच्या पार्टीन घुसलेलो आहा आनी सगळे आमच्या पार्टीची वाट लायता. ह्या निलकंठ हळदणकराक हांव ब्लेम करता. हे सगळे घडपाक निलकंठ हळदणकर पार्टीचो मोग, पार्टीचो आशिर्वाद, पार्टीच्या नेत्यांचो आशिर्वाद, खास करून सदानंद तानावडे, सतीश धोंड आणि बाकीचे असंख्येची संघटना आमची गोंयभर, यांचो आशिर्वाद या दोन्ही कॅन्डिडेट वांगडा असतो हांव असे जाहीर करता. मी एकदा विचार करा आणि मागीर तुम्ही म्हाका सांगा. म्हाका सगळ्यांक खबर आहा, सगळ्यांच्या मनात म्हाजे बद्दल मोग आसा. आज मुख्यमंत्री पासून सगळ्या मनान असा पार्टी बद्दल आणि आम्ही पार्टी बद्दल असा. आज अपक्ष म्हणून उमेदवारी करताना म्हाका किती खुशी जायना. म्हाका तितलें दुख जाता की पक्षाचे इतले काम करून आज अपक्ष भरता, पूण मनातल्यान ज्या गोष्टी खातीर हांवें अपक्ष भरला तो सगळ्यांक खबर आसा. कारण ह्या खेपेक पक्षान म्हाका सांगिल्लें की म्हाका तिकेट उमेदवारी दितली म्हणून. कारण लास्ट इयर लास्ट 5 वर्सां पयलीं मनोहरबाईन सांगितलं की ह्या खेपेक आम्ही ओबीसी करूया, फुडले खेपेक तू भरतो म्हणून. निवडून येतलाच म्हाका 100% हे असा विश्वास असा. निवडून येतकीर जो कोण बरें काम, म्हणजे अशें म्हाजो मॅनिफेस्टो जो आसा, जो सांगेचो ज्या रिवण मतदारसंघाचो मॅनिफेस्टो हांव आतां दवरपाचो आसा, त्या मॅनिफेस्टोक जो कोण म्हाका मुखार व्हरतलो त्याच मनशा बरोबर हांव रावतलो. आम्ही जिल्हो पंचायत वेंचणूक लढोवचे नात अशें गो फॉरवर्डान ह्यान आदींच जाहीर केल्लें. आणि त्याच्या पक्षाचे आमदार खयच्या उमेदवाराक तेको देऊक शकतात असे विजयाचे म्हणणे. आय एम नॉट सेइंग सुशांत सो इज अ गुड कॅन्डिडेट. आय एम नॉट एट ऑल सेइंग इट अँड आय एम नॉट गोइंग टू कॅम्पेन फॉर एनी कॅन्डिडेट. सो आय एम आउट ऑफ द जिल्हा इलेक्शन बिकॉज आय फील इट इज अ टाइम पास एक्सरसाइज पुट बाय द गव्हर्नमेंट ब्रॉट एट दिस टाइम इंटेंशनली टू हाइड द मदर सेल आउट. दिस इज माय चार्ज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. एक कॅन्डिडेट मेळा आणि खंच्या मतदारसंघात आले, ज्या मतदारसंघात तुमचा मनीस फुटून त्या सायडीन गेला, ज्याचं भाव वॉन्टेड आहात, कित्याक मेळना तुमकां? एक कारण असू शकता, कित्याक तुमचे फिक्सिंग सारखे क्लिअर झाल्या. ताजे कोण कित्याक उलयना? उलयना हाजे खातीर न्ही, कोर्ट उलयता मरे. कोर्टान ती ऑर्डर वाचा मरे तुम्ही कितें घालता ते. कोर्ट इज डायरेक्टली पॉइंटिंग फिंगर्स टू द पुलीस दॅट यू आर नॉट प्रोएक्टिव्ह बिकॉज he is the brother of the minister and the principal opposition party does not even field a candidate. पणजेच्यान मुखेल खबराकार ग्लेन कोस्ता, खबराकार संदीप कामुलकार आणि व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. सारजोरा रेल्वेच्या रुळाक लागून लाईटीचं केबल घालपाचे काम चालू असताना मजेशीर अपघात झालो. या अपघातात केबल घालपी 4 कामगारांक दुखापत झाली. तातूंतल्या 2 जणांक हॉस्पिसियो जाल्यार 2 जणांक उपचारा खातीर जीएमसीत भरती केल्यात.
मडगाव ते बाळ्ळी मजगती रेल्वे रुळाक समांतर लायटीचो केबल घालपाचे काम चालू आशिल्ले. लायटीच्या केबलीचो एक कुटको रेल्वेच्या रुळार पडलेलो. त्याच वेळार रेल्वे आयली आणि लायटीचो केबल घालपी चारय कामगारांक केबली सकट ओढून घेऊन गेली. ह्या अपघातात मोठ्या नशिबान ह्या चारय जणांचो जीव वाटावलो. ब्रिज के पास अंदर ट्रेन का बाद में क्या हो गया? बाद में वो केबल आया ट्रेन से खींच के. ट्रेन की खींच के आया केबल? हाँ, ट्रेन से खींच के आया. और बिजली का तार था वो क्या केबल? केबल 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 सिंगल सिंगल का गाड़ी का. हाँ, वो लगा ट्रेन का गाड़ी का लगा. ट्रेन का गाड़ी का लगा. करंट नहीं था उसको? करंट नहीं था. वो तुमको ये लगा केबल? केबल लगा ट्रेन से फंस के आया था. हाथ पे भी लगा और इधर भी लगा मेरे. तो तुम घिसते केबल घिसते गया था वो. हमारे छोटा जो मुंडी है उसका बाहर. हाँ, और वो लगा मेरे इधर लगा और इधर. तो तुम उधर ही गिरा क्या? आगे उधर ही गिरा गया. कितना लोग थे? हम लोग कुल आदमी थे. उनमें से हम चार आदमी को खतरा आया बस. केबल थे सिग्नलिंग केबल को कोई ना डाले. रेलवे से काम चालू है. आरए से काम चालू है. रेलवे से काम चालू है. मैंने काम करता हूं डेली काम करता था. इनसे कि इनका ट्रेन से पहले 15 मिनट पहले इनका सांगता कि हमें तुम्ही साइड ही रहा. आणि यांच्याले रावले सुद्धा. अच्छा, यांचे यांचे भीतून आता आमचे 30 लोक किती असा यांच्या भीतून कोणतरी वयर दौडलो काय काय झालं ते कुणा खबर नाही. तो सुरंग असता बघ, त्यांना ट्रेन भीतून सरताना वारा एकदम स्पीडीने म्हणजे एक मणीस उडून होईल असे असतं. त्यांना तो केबल असे त्या यांका पडलो. इथले कितले जण इंजर्ड झाले? म्हणजे लागलेले त्याका चेवडूक एक लागले हंगा, त्याका मासा लागले आणि एका मासे हाती लागले, बाकीचे दोघ जण असते ओके. म्हणजे चार जण इंजर्ड झाले. मडगावच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. गोवा लोकसेवा आयोगाचे 2019 वर्षाचे ड्रग इन्स्पेक्टर पदाचे नोकर भरती प्रक्रियेत घोटाळो झाल्याचा आरोप अग्रेसिव्ह गोवन संघटनेन केला. आपल्या मर्जीतल्या उमेदवारांक वयर काढपा खातीर गोवा लोकसेवा आयोगान परीक्षेत फेरफार केला असे त्यांचे म्हणणे. CBRT परीक्षेत तांका काय फेरफार करपाक मिळाना, कित्याक तर ही कॉम्प्युटराइज परीक्षा असता असे त्यांचे म्हणणे. पण हांगासर प्रश्नांक एरर दाखवून तांणी दर एकाक दोन दोन गुण दिले असे करून तांकां आपल्या मर्जीतल्या उमेदवारांक फुडें काडपाक मेळटा असो तांचो आरोप. रिसेंटली आमचे GPSC एडवर्टीजमेंट केली रिगार्डिंग ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट. ओके, एडवर्टीजमेंट नंबर 10 ऑफ 2019. ओके, आता हितून आमचे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सिलेक्ट केल्या पळय हितून मातशे फ्रॉडुलंट वे एक नवी टॅक्निक यूज केल्या GPSC. आता इनिशियल जेन्ना पळय जो रिझल्ट आउट केलेलो 20 तारखेक तेन्ना 9 भुरगीं सिलेक्ट जाली. आफ्टर रिवायज रिझल्ट जे दोन दोन मार्क वाडोवन टोटल 13 जाली, म्हणजे 4 भुरगीं एड जाली. आता जेन्ना ओरल इंटरव्यू अशी कंडक्ट जाली तेतून 4 सीट्स 4 भुरगीं सिलेक्ट जाली. तेजे दोग जाण फ्रॉम द इनिशियल रिझल्ट आणि फ्रॉम रिवायज लिस्ट जी 4 सिलेक्ट झालेली तेतूंतली दोग जाण. सेम वे असिस्टंट एग्रीकल्चर ऑफिसर म्हणून पोस्ट आउट केलं. ओके, थंय अशेंच केलां GPSC की एरर म्हणून दाखयला, स क्वेश्चनांक एरर दाखयला, थंय दोन दोन मार्क्स वाडयले. ओके, इन शॉर्ट जितले पळय मागीर रिवायज लिस्टाच्यान जितले एड जाता इन द रिजल्ट तेतूंतले फायनल भुरगे 50% सिलेक्ट जाता. 50% भुरगे फ्रॉम दोज लिस्ट रिवायज लिस्ट 50% सिलेक्ट जाता. CBRT एग्जामीन तेका काय करपाक मेळना बिकॉज इट्स अ कंप्युटर बेस्ड रिक्रुटमेंट टेस्ट. म्हणून ते मॅन्युअल सपोज तेंका मार्क्स वाडयता, मॅन्युअल मार्क्स हे दोन दोन वाडयता आनी आपले फेवर कँडिडेट बायस कँडिडेट हांकां सिलेक्ट करता. हेचेर आमी ऑलरेडी आमच्या CMांक लेटर केला. ओके, प्लस GPSC हेचेर इन्क्वायरी करपाक लेटर केला. ओके, सध्या तरी आमकां कांय कांय आमकां कम्युनिकेशन करूं ना. कामुर्ली पंचायत वाठारात बांधलेल्या बंदाराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आशिल्ल्याचे त्यांचे म्हणणे. ह्या दोन्ही गजालींची खोलायन चौकशी जावची असे ताणी मागला. आम्ही गव्हर्नमेंटाक रिक्वेस्ट करता की हो जो बांध बांधला पळय त्याची तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करचे. बांध जो बांधला तो आमकां जितलो डीप बांधला पळय तो खणून दाखवचो. आणि आमचं एलिगेशन डायरेक्ट असा की टुवर्ड्स जे अर्थ फिलिंग साईट असा पळय थंय यांच्यानी डायमेन्शन आपले रिड्यूस केला आणि डायमेन्शन इज नॉट एज पर द टेंडर.
फोंड्याच्या नामचा खबराकार कृष्णा नाईक। परतून घेऊया एक व्यावसायिक विसव। विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ले खबर। उत्कृष्ट खेळगडो लेनी रॉड्रिगीसान आपल्या खेळान सगळ्यांचीच मनां जिखली। असे असले तरी राष्ट्रीय पंगडात स्थान मेळोवपा खातीर ताका अजून खूप पल्लो गाठपाचो आसा। गोवा 365 बिरेस्तारा एफसी गोवाच्या लेनी कडेन संवाद साधलो। ताचो साथी खेळगडो सेनिटन फर्नांडिसाची भारताच्या संभाव्य संघात निवड झाल्याची ताका खोस भोगता। पूण आपले राष्ट्रीय पंगडातले निवडीविषयी तो कितें म्हणटा ते पळयात। One of your teammates, that is Seriton Fernandez, was trying very hard, and he said in many interviews that I want to come into the national team. I'm very happy that they are selected for the national team, and basically Seriton Fernandez, he always gave his best in every match, and he deserved to be in the national team, because I think right now he's one of the best right back in the country. Yeah. And he deserved. So because of his hard work, he maybe the coach decided to choose him. I saw the names probables. Hmm. I was very sad that only my name is missing, because everyone is saying Lenny is one of the best midfielder in the country last 3 season. Hmm. But still I'm not there in the national team, so I'm worried about myself. Hmm. So now it's up to the selectors or the national team coach who decide to choose me back. Like, I don't know exactly what, but still everyone is saying that Lenny, you can do it, but I'm very sad that in the 42-43 probables the names are there, but my name is missing. So I'm very sad that I'm not playing in the national team. TNS ज्वेलर्सान बिरेस्तारा गायक अक्षता बांदेकराचो गोवास ज्वेल पुरस्कार देऊन भोवमान केलो। गायक असूनय सेव गर्ल चाइल्ड मोहिमेत अक्षदाचे व्हड योगदान असा। चनियाविषयी जागृताय करपाच्या उद्देशान अक्षदान एक गीतय तयार केला। I feel incredible and so honored and happy beyond comprehension. This is such a big title, you know, Jewel of Goa, and it's just so inspiring, and it's going to make me continue to put Goa out there and keep Goa in my mind in everything that I do, and hope to make Goa and its people very proud. This is our endeavor to connect with the local people and basically celebrate women through all walks of life, through all different professions, whatever they might be in, whoever have done, you know, exemplary, or they have exemplified, or you know, something they have done more in their respective fields. This is just a celebration for them, and we would like to honor them and also associate our brand with such empowered women, which is an honor for us. I believe parents, teachers and corporates need to add value to the potential by spotlighting and encouraging youth so that they take their potential forward and make the country proud and Goa proud. शिपिंग व्यवसायाची सुरक्षा, शोध आणि बचाव मोहिमेखातीर भारतीय तटरक्षक दल बोटींचो ताफो वाढयत असा। मल्टीरोल तसेच ॲडव्हान्स लाईट हॅलिकॉप्टराक लागूनय तटरक्षक दलाची ताकद बरीच वाढल्या। मँगलोरा कोस्ट गार्डाची नवी सुसज्ज अकादमी उक्ती जाता, तसेच तांच्या केंद्रांचो आकडो वाढत असा। कोस्ट गार्डाचे डिजिटलायझेशन करपा खातीरचो आराखडो तयार आशिल्ल्याचे संरक्षण सचिव अजय कुमारान सांगले। नव्या राष्ट्रीय मरीटाईम सर्च अँड रेस्क्यू वर्कशॉप अँड एक्झरसाईज 2020 हे कार्यशाळेत संरक्षण सचिव उलयतालो। हे कार्यशाळेत 19 देशांचे प्रतिनिधी वाटेकार झाल्यात। इंडिया इज एक्स्ट्रीमली विलिंग पार्टनर इन एनी कोलॅबरेटिव्ह पार्टनरशिप इन दिस रिगार्ड टू वर्क टुगेदर ऑन दिस कॉमन कॉज, रेकग्नायझिंग द इम्पॉर्टन्स ऑफ blue economy, recognizing the importance of greater search and rescue in our seas. The government of India has laid out a vision to further strengthen the overall capabilities of Indian Coast Guard in the country. We are today in process of adding our fleet of
boats by 60 more boats, and we hope to cross the figure of 200 by the year 2025. We are planning to have at least 80 aircrafts to support the fleet of 200 boats in our search and rescue operations. We are acquiring 14 multi-role heavy helicopter for search and rescue deep into the economic zone. We are also in process of acquiring 16 advanced light helicopters being built by Hindustan Aeronautics Limited. Indian Coast Guard proposes to set up sub-centers along the coastline of the country. We propose to set up 29 sub-centers by 2025, proposing to set up a new Indian Coast Guard Academy at Mangalore, for which in principle approval for acquiring 160 odd acres of land has already been given and work is in progress to make Coast Guard one of the most leading users of technology. And a vision plan for digital Indian Coast Guard has been prepared. This digital Indian Coast Guard would be in coming days increasingly become a network-centric force which is able to use technology in various kind of activities including operations. मडगावच्यान आमचो खबराकार संदीप तुयाकार. आयच्यो कोंकणी खबरो हांगात सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.